सातारा जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने एक खाबूगिरीचा प्रकार चाललेला आहे आणि याच अनुषंगाचं आज जिल्हा अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। कोरोना सारख्या महामारीमुळे या ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवलेला असताना साताऱ्यामध्ये ज्या काय शासनाच्या माध्यमातून येणारे जे काही फंड्स असतील याचं कुठल्याही प्रकारचं ऑडिट होत नाही आणि याच गोष्टीचा गैरफायदा उचलत या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सन्माननीय सीईओ असतील त्याचबरोबर आरोग्य जिल्हा अधिकारी असतील यांच्या माध्यमातून संगनमतानं या ठिकाणी टेंडर प्रक्रियेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात जाचकाठी टाकून एक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचा यांनी कट या रचलेला आहे। या ठिकाणी सांगत असताना मला आवर्जून असं सांगावं लागेल की आज जिल्ह्याची परिस्थिती पाहता एक अत्यंत दयनीय अवस्था या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आहे। आणीबाणीची परिस्थिती हे करत असताना या ठिकाणी या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीचं भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं काम या ठिकाणी करत आहे। या ठिकाणी ही जी टेंडर प्रक्रिया जी जाहीर झालेली आहे 5 कोटीच्या टेंडरला साधारण 5 कोटीची 8 असणं म्हणजे गतवर्षीची या ठिकाणी 5 कोटीची टर्नवर्क असला पाहिजे अशा पद्धतीची एक जाचक आठ त्यांनी टाकलेली आहे। त्याच्यामध्ये SGS नावाची एक संस्था आहे जी प्रायव्हेट संस्था आहे आणि या प्रायव्हेट संस्थेचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ज्या की मान्यताप्राप्त असलेल्या संस्थेच्या अनेक संस्थेचे सर्टिफिकेट मग त्यामध्ये सिट्रा असेल न्यॉश असेल आणखीन FFP2 असतील अशा संस्थेचं जे काय मान्यताप्राप्त संस्थेचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे ते सर्टिफिकेट उपयोगात न आणता प्रायव्हेट कंपन्यांचं सर्टिफिकेटच असलं पाहिजे अशा पद्धतीच्या ह्या जाचकाठी टाकून जवळच्या माणसाला कुठंतरी टेंडर मिळवून द्यायचं आणि याच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा स्वतःचे हात ओले करण्याचं काम या ठिकाणी या जिल्हा परिषदेतील या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या माध्यमातून चालवलेलं आहे। या संबंध गोष्टीचा निषेध करत आज या ठिकाणी जर या टेंडर प्रक्रिया ही जर ज्या त्या विभागाच्या वतीनं म्हणजे पोलीस प्रशासनाचं जे त्यांना जे लागणारं साहित्य आहे त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलला जे लागणारं साहित्य आहे ज्याचं त्याचं ज्या विभागाला जर टेंडर प्रक्रिया द्यावी अन्यथा ही टेंडर प्रक्रिया रद्द करावी अशा अनुषंगाचं आज या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे। आणि जर या पद्धतीनं जर होत नसेल तर जिल्हा आरोग्य विभागाला टाळेठोक आंदोलन करणार अशा पद्धतीचा या ठिकाणी इशारासुद्धा दिलेला आहे। धन्यवाद।